कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात म्हणून केंद्र सरकारनं नाफेडच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा कांदा खरेदी केला होता आणि त्या कांद्याची परिस्थिती आपण बघू शकतोय की कि किती मोठ्या प्रमाणात हा कांदा खराब झालेला आहे खरं म्हणजे भाव वाढल्यामुळे देशात हा सगळ्या सर्वत्र ना, हा कांदा पाठवला जाणार होता ना नाशिकच्या पिंपळगावच्या या नाफेडच्या गोदामामध्ये हा कांदा या ठिकाणी ठेवण्यात आला होता मात्र हा भरपूर पूर्णपणे या ठिकाणी सडला आहे असं म्हणायला हरकत नाही किमान पंचवीस ते तीस टक्के हा कांदा या ठिकाणी सरासरी सडलेला आहे आणि तोच कांदा आता व वर्गीकरण करून या ठिकाणी पाठवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण समोर बघू शकतो आहे की बाहेर समोरच्या बाजूला ट्रक या ठिकाणी भरले जात आहेत आणि या ट्रकमध्ये कांदा हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी पाठवला हो जातो आहे कारण की कांद्यामुळे लोकांमध्ये संताप होऊ नये किंवा जो काही समाजामध्ये आक्रोश होत असतो तो आक्रोश होऊ नये यासाठीचा हा प्रयत्न आहे मात्र कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे आता श केंद्र सरकारला हा कांदा कुठे पाठवायचा कसा पाठवायचा याचं मात्र अजूनपर्यंत लक्षात येत नाही आहे आणि त्यामुळे नेफेड आत्ता हा कांदा वर्गीकरण करत आहे चांगला कांदा काढून या ठिकाणी पाठवण्याचं काम महाराष्ट्रात दिल्लीमध्ये वेगवेगळ्या महानगरांमध्ये या ठिकाणी पाठवण्याचं काम सुरू झालं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बवनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक